नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे मुरमुरेची चिक्की कशी बनवायची याची रेसिपी। चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर इथे सगळ्यात आधी मी एक कढई गरम करून घेतली आणि कढई किंवा कोणतंही भांडं घेऊ आपण तेव्हा मोठ्या साईजचं घ्यायचं ज्यामध्ये मुरमुरे आपल्याला भाजता आले पाहिजे। तर इथे मी कढई गरम करून घेतली आणि 4 वाटी मुरमुरे घेतले आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला आहे। कुठलंही भांडं घ्या, त्याने 4 भांडे मुरमुरे घ्यायचे आणि 1 भांडं गूळ घ्यायचं। तर हे मुरमुरे मी या गरम कढईमध्ये भाजून घेत आहे। गॅस सुरूच आहे पण अगदी लो फ्लेमवर आहे आणि कढई म्हणूनच आधी गरम करून घेतली जेणेकरून मुरमुरे जेव्हा भाजतो आपण तेव्हा खूप जास्त वेळ घेणार नाही आणि पटापट ते भाजून कुरकुरीत असे होतील। 2 ते 3 मिनिटात हे मुरमुरे भाजून होतात आणि हे मुरमुरे भाजले की नाही हे अशा पद्धतीने चेक करायचं। 2 बोटांमध्ये 1 दाणा असा घ्यायचा आणि आपला प्रेस करून बघायचा, त्याचा छान भुरका असा बारीक झाला तर ते मुरमुरे भाजल्या गेले आहे छान असं समजायचं। आणि आपण चावून जरी बघितले त्याचे दाणे काही तर आपल्याला कळतेच। आता हे मुरमुरे मी बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि गॅस सुरू केला। यामध्ये जो आपण गूळ घेतला आहे तो गूळ टाकून द्यायचा आणि गूळ छान मेल्ट करून घ्यायचा। शक्यतोवर गूळ हा असा बारीक कापूनच घ्यायचा जेणेकरून वितळायला खूप वेळ लागणार नाही। तर इथे गूळ मेल्ट होत आहे आणि तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करायची आहे। एक ताट घ्यायचं आणि त्याला तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि हे रेडी ठेवायचं अगोदरच। हे अशा पद्धतीने जर मुरमुऱ्याचे लाडू बनवायचे असतील आपल्याला तर सेम हीच प्रोसेस वापरून लाडू पण बनवू शकतो, पण लाडू बनवण्यापेक्षा आपल्याला चिक्की बनवणं हे खूप सोपं आहे। म्हणून चिक्की बनवायची आणि ती खायलाही सोपी आहे आणि बनवायला तर एकदमच इझी। 10 ते 12 मिनिटात हा गूळ शिजून तयार होतो आणि त्याला सतत असं ढवळत राहायचं आणि लो फ्लेम ठेवायची गॅसची। आता आपण हा चेक करून घ्यायचा आहे 10 ते 12 मिनिटानंतर। तर चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घेतलं आहे मी आणि या पाण्यामध्ये गुळाचे काही थेंब टाकायचे आहे आपल्याला आणि याची एक अशी कडक वाजणारी खाली टाकल्यावर अशी गोळी बनली पाहिजे। तर हा गूळ झालेला आहे असं समजायचं आपण। तर गूळ झालेला आहे आणि गॅस बंद करायचा आणि यामध्ये मी आता टाकणार आहे अगदी चिमूटभर खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा। सोडा हा गॅस बंद केल्याच्या नंतरच टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं छान आणि गुळाचा रंग चेंज होताना दिसत आहे आपल्याला। तर आता यामध्ये मुरमुरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि पूर्ण मुरमुऱ्याला गूळ लागेल असं दोन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने खूप छान असं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण गूळ आपल्या मुरमुऱ्यांना लागलेला पाहिजे। या मिश्रणाचे जर आपल्याला लाडू बनवायचे असतील तर पटापट हे मिश्रण गरम असेपर्यंतच आपण लाडू बनवून घ्यायचे आणि तेही 2 ते 3 जणांच्या मदतीने बनवायचे जेणेकरून मिश्रण थंड व्हायच्या आत आपले लाडू बनवून तयार झाले पाहिजे। आणि जर आपल्याला वडी बनवायची असेल तर अगोदर आपण ताट रेडी ठेवायचं आपलं ज्यामध्ये आपल्याला बनवायची आहे वडी, त्याला तेल किंवा तूप लावून ठेवायचं म्हणजे आपल्याला सोपं जाईल। आता हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण एक ताट घेणार आहे ज्याला आपण लावून ठेवलेलं आहे तूप, त्यामध्ये हे ओतून घ्यायचं। मी ताटात टाकून घेतलं आहे हे आणि आता हे एक लेवलमध्ये लावण्यासाठी गरम आहे, हाताला चटका लागतो म्हणून मी एका प्लेटला त्याच्या मागच्या साईडने पाणी लावलं थंड पाणी आणि पाण्याने ती प्लेट ओली करून अशा पद्धतीने ती प्लेट फिरवून घेत आहे जेणेकरून याची पूर्ण लेवल एकसारखी होईल। तर अशा पद्धतीने हे एकसारखं करून घ्यायचं आणि लगेच थंडसुद्धा व्हायला लागलं, ते कडक पण आलेलं आहे म्हणून ही प्रोसेस खूप झटपट अशी आहे। आता हे 10 ते 12 मिनिट थंड होऊ द्यायचं। त्याआधी आपण थंड होण्याआधी एक सुरी घ्यायची, ही पण थोडं पाण्यानं ओली करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण त्याला फक्त रेषा पाडून घ्यायच्या। त्या रेषेवरून अलगदच त्या चिक्की तुटून जाते म्हणून अशा पद्धतीने त्या रेषा करून घेत आहे। आपली सुरी अगदी खाली जाऊनपर्यंत त्याला रेषा नाही पाडू शकत कारण ते कडक आलेलं आहे लगेच, त्यामुळे अशा पद्धतीने वरूनच फक्त रेषा पाडल्या की चिक्की लवकर तुटून जाते।
तर आता हे 10 ते 12 मिनिट थंड होऊ द्यायचं, त्यानंतर आपण चिक्की इजीली काढू शकतो। तर इथे बघू शकता तुम्ही 10 ते 12 मिनिटानंतर अशा पद्धतीने चिक्की आपली बनलेली आहे आणि इजीली एकदम तुटून जाते। हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चिक्की खूप क्रिस्पी आणि टेस्टी झालेली आहे। खूप इजी आहे हे तोडणं, फक्त रेषा पाडून ठेवल्या की आपली चिक्की पूर्ण निघून जाते। तर ही होती आजची आपली रेसिपी, खूप सोपी आहे। लाडू बनवण्यापेक्षा चिक्की बनवणं केव्हाही खूप इझी आहे, कारण लाडू बनवायला थोडा वेळ लागतो आणि चिक्की लगेच बनून होते। तर ही होती आजची रेसिपी, पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका। एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल, येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।